बिंदास निर्भीड, बिंदास बापांचं निर्भीड व्यासपीठ। औरंगाबाद जिल्ह्यातील औराळी येथे मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू झाला आहे। 10 जनावरांना चावा घेतलाय। कन्नड तालुक्यातील औराळी या गावात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातलाय। गावात काही दिवसांपासून अनेक नवनवीन कुत्र्यांचं टोळकं येत आहे। 20 ते 25 जणांच्या टोळक्याच्या सहाय्यानं फिरत असलेली ही टोळी औराळी येथील शेतात बांधलेल्या पोपट निकम यांच्या गाय आणि वासरू तसेच बैल याच्यावरती हल्ला चढवला। 10 ते 12 जनावर या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत जखमी झाल्याचं वृत्त आहे। मोकाट कुत्र्यांची दहशत वाढत आहे, मात्र यांची बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। कुत्र्यांचं भांडण सुरू झाल्यावर टोळी युद्ध असल्यासारखं वाटतं आणि एकमेकांवर जेव्हा ते तुटून पडतात त्यावेळी कितीही घाकलून लावण्याचा प्रयत्न केला तरी एकमेकांना जखमी केल्याशिवाय कुत्रे सोडतच नाही। अशा जखमी झालेल्या कुत्र्यांची संख्या गावात मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि मोकाट कुत्रे यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळं जखमी झालेले कुत्रे अचानक कोणाच्याही घरात जात दुकानात जात त्या ठिकाणच्या नागरिकांना इजा पोहोचू शकतात। आतापर्यंत असे प्रकार समोर आल्याचं वृत्त आहे। तर रात्री उशिरापर्यंत त्यांचा गोंगाट सुरू असतो, विद्यार्थ्यांचा अभ्यास देखील व्यवस्थित होत नाही आणि झोपमोड होत असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पहाटेच्या वेळी महिलांना आपलं घराचं अंगण झाडावं लागतं आणि यावेळी हातात झाडू किंवा एक काठी तरी निदान ठेवावी लागते। 5 ते 6 व्यक्तींच्या संख्येनं जावं लागतंय मॉर्निंग वॉकसाठी, कारण पहाटेच्या वेळी नागरिकांना मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 1 किंवा 2 व्यक्तींच्या मागं ही कुत्रे लागतात। अनेकदा नागरिकांना जखमी करण्याचा प्रयत्न देखील या कुत्र्यांनी केलाय। तरी निर्भरजीकरण आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी राहुल निकम, पोपट निकम यांच्यासह ग्रामातील नागरिकांनी केलाय। सोमनाथ पवार, बिंदास मीडिया, औराळी, औरंगाबाद। त्रास त्याचा खूप नुकसान झाली। आमची 2-3 जनावर आहेत, त्यांना खूप चावलं त्या कुत्र्यांना। त्याच्यानंतर मग आता आम्ही त्यांना सरकारी दवाखान्यात नेलं, ट्रीटमेंट केली तरी पण अजून त्यांना काही फरकच पडना। तर मग आता काय करायला पाहिजे? शेतकऱ्यावर खूप मोठे मोठे अरिष्ट आले। जनावरं कसे पाळायचे, काय पाळायचे, त्यांच्यासाठी काय करावं, याच्यासाठी आम्ही आता दवाखाने केले, सगळं केलं, पण आता त्याची कोण विचारच करीत नाही। शासनाने याच्यावर विचार करायला पाहिजे। काही ना काही कुत्र्याचा काही बंदोबस्त करावा।